लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाणी पाजल्याने आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास आता कमालीचा वाढलेला दिसून येतोय. तर आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही आपण अशीच कामगिरी करू असा त्यांचा दृढ विश्वास झालेला आहे. मात्र यापूर्वीच आणखी एका निवडणुकीत महायुतीला दणका देण्याची तयारी आघाडीने सुरू केली आहे. तर नेमकी ही कोणती निवडणूक आहे आणि यात महायुतीला दणका देण्यासाठी महाविकास आघाडीने नेमक्या कशा खेळ्या रचल्यात तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. येत्या 12 जुलैला विधान परिषदेतील 11 रिक्त जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. याच 11 जागांसाठी मात्र 12 उमेदवार हे रिंगणात उतरलेत, त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. 2 वर्षांपूर्वी विधान परिषद निवडणुकीतील थरार नाट्यानंतरच राज्यात एकनाथ शिंदे यांचं बंड आणि सत्तांतर झालं होतं, त्यामुळे यंदाचीही निवडणूक उत्कंठा वाढवणारी ठरणार आहे. तर नेमकं काय गणित आहे विधान परिषदेच्या निवडणुकीचं आणि लोकसभा निवडणुकीनंतर बदललेल्या संख्याबळाचा कुणाला किती फायदा होणार तेच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे समजून घेऊयात. विधान परिषद निवडणुकीतील 11 जागांसाठी महायुतीचे 9 आणि महाविकास आघाडीचे 3 उमेदवार म्हणजेच असे एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. यात भाजपचे 5 म्हणजेच पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेकर आणि सदाभाऊ खोत असे उमेदवार आहेत. तर शिंदेच्या शिवसेनेकडून माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाणे हे उमेदवार आहेत. शिवाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव हे रिंगणात आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आणि शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर हे उमेदवार रिंगणात आहेत. आता पाहूयात विधान परिषदेची निवडणूक नेमकी कशी होते ते. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत आमदार खासदार हे थेट जनतेतून निवडून येतात, मात्र विधान परिषद निवडणुकीत आमदार हे थेट जनतेतून निवडून येत नाहीत. तर विधानसभेतीलच आमदारांमधून विधान परिषदेच्या सदस्यांची निवड होते, म्हणजेच विधान परिषदेची निवडणूक ही अप्रत्यक्ष होत असते. मात्र विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी उमेदवाराला मतांसाठी ठराविक कोटा म्हणजेच एक मॅजिक फिगर ठरवून दिलेली असते आणि हा कोटा पूर्ण झाला तरच तो उमेदवार विजयी म्हणून घोषित केला जातो. आता नेमका हा कोटा म्हणजेच मॅजिक फिगर काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला समजून घ्यावा लागेल. आता हा फॉर्म्युला म्हणजे विधानसभेतील एकूण आमदारांची संख्या भागिले विधान परिषदेतील रिक्त जागांची संख्या अधिक 1 असं आहे. आता या फॉर्म्युलानुसार आपण सध्याच्या विधान परिषदेचं गणित समजवून घेऊयात. सध्या विधानसभेच्या 288 जागा आहेत, मात्र यापैकी 14 जागा या सदस्यांच्या निधनामुळे किंवा राजीनाम्यामुळे रिक्त झाल्यात, त्यामुळे सध्या 274 जागांवरूनच विधान परिषदेची ही निवडणूक पार पडणार आहे. विधानसभेच्या जागा म्हणजेच 274 भागिले विधान परिषदेच्या रिक्त जागा म्हणजेच 11 + 1 होतात 12. तर 274 / 12 बरोबर आहे याचं उत्तर येतं 22.833 आणि याचं राऊंड फिगर आपण पकडूया 23. त्यामुळेच विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी सदस्याला मतांचा कोटा हा 23 असा निश्चित करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच 23 ही या विधान परिषद निवडणुकीतील मॅजिक फिगर आहे. आता 274 जागांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचं संख्याबळ नेमकं कसं आहे ते पाहूयात. 274 महायुतीचे 202 आमदार आहेत. यात भाजपचे 103, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे 39 आणि शिंदेच्या शिवसेनेचे 38 असे आमदार आहेत. शिवाय इतर छोटे पक्ष आणि अपक्ष असे मिळून 22 आमदार सुद्धा महायुतीच्या सोबत आहेत. आता या आकडेवारीनुसार भाजप स्वतःच्या 4 जागा या सहज निवडून येऊ शकतं, तर मित्रपक्षांच्या मदतीने शिवसेनेच्या 2 आणि राष्ट्रवादीच्या 2 म्हणजेच महायुतीच्या एकूण 8 जागा या सहजपणे निवडून येऊ शकतात. मात्र भाजपला इथं त्यांच्या 5व्या आणि महायुतीला 9व्या जागेसाठी पहिल्या पसंतीची 5 मतंही कमी पडतायत. आता महाविकास आघाडीचं गणित नेमकं कसं आहे ते समजून घेऊयात. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे 37, उद्धव ठाकरे गटाचे 15, शरद पवार गटाचे 12 आणि इतर 5 असे एकूण 69 आमदार आहेत. तर तटस्थमध्ये MIMचे 2 आमदार आहेत. आता काँग्रेसकडे असणाऱ्या 37 या संख्याबळावर काँग्रेसचा 1 उमेदवार निश्चितपणाने विजयी होईल. त्यानंतरही काँग्रेसकडे 14 मतं शिल्लक राहतात. यात शेतकरी कामगार पक्षाचे नेते असणाऱ्या जयंत पाटील यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिलाय, त्यामुळे काँग्रेसची 14, शरद पवार गटाची 12 आणि शेकापचं 1 असे एकूण 27 मतं ही महाविकास आघाडीच्या दुसऱ्या उमेदवाराकडून आहेत आणि याच मतांच्या आधारे महाविकास आघाडीचा दुसरा उमेदवारही निवडून येऊ शकतो. आता प्रश्न राहतो तो तिसऱ्या उमेदवाराचा. दुसरा उमेदवार निवडून आल्यानंतर 4 मतंही शिल्लक राहतात, तर ठाकरेंकडे स्वतःची 15 मतं आहेत, म्हणजेच आणखीन 4 मतांची आवश्यकताही ठाकरेंना भासतीये. आघाडीला इतर पक्षांच्या 4 आमदारांचा पाठिंबा आहे. यात समाजवादी पक्षाचे 2, मार्क्सवादी पक्षाचा 1 आणि शेतकरी क्रांतिकारी पक्षाचे 1 असे आमदार आहेत.
तर याच चार मतांवरती सध्या ठाकरेंची मदार आहे. म्हणजेच महाविकास आघाडीचं गणित हे अगदी काठावर आहे, तर महायुतीला 5 मतांची आवश्यकता आहे. विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत 23 मतांचा कोटा पूर्ण केलेले आमदार हे पहिल्या फेरीत विजयी होतात. त्यानंतर दुसऱ्या आणि गरज पडली तर तिसऱ्या पसंतीच्या मतांचीही मोजणी केली जाते. त्यामुळे आमदार हे त्यांची दुसरी आणि तिसऱ्या पसंतीची मतं कुणाला देतात हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे एकंदरीतच दोन्हीकडील नाराज आमदारांना गळ टाकण्यासाठी ठाकरे पवार आणि शिंदे अजितदादा यांनीही सुरुवात केली आहे. तर 2 वर्षांपूर्वी पार पडलेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीतीलच नाराज आमदारांच्या मदतीने यश मिळवलं होतं. आता यंदाही ते याची पुनरावृत्ती करतात की महाविकास आघाडीकडून महायुतीला दणका बसणार हे आपल्याला येणाऱ्या 12 जुलैलाच समजून येईल. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.